या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समाजवाद हा शब्द माहिती आहे का विचारा, समाजवादाची व्याख्या विचारा, डिफिनेशन ऑफ सोशलिझम विचारा त्यांनी, ज्या शिवसेनेमध्ये ते होते शिंदे आणि आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे अरे पाईक वगैरे काय म्हणतात ते, त्यांना बाळासाहेब ठाकरे आणि समाजवादी नेत्यांचे संबंध विचारा काय आहे होते, जॉर्ज फर्नांडिस असतील, मधू दंडवते असतील, एस एम जोशी असतील, नानासाहेब गोरे असतील, एकमेकावर टीका टिपण्या जरूर केलेल्या आहेत, पण महाराष्ट्राच्या हितासाठी समाजवादी पक्षाचे अनेक नेते आणि बाळासाहेब ठाकरे हे एकत्र आले. मग संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल, मग सीमा प्रश्नाचा लढा असेल, हा अशा अनेक 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 प्रश्नांमध्ये समाजवादी सोशालिस्ट प्रजा सोशालिस्ट पार्टी और शिव आणि शिवसेना एकत्र आले. मुख्यमंत्र्याला विचारा बॅरिस्टर नाथपैंचं नाव ऐकलंय का, मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारा बॅरिस्टर नाथपै का नाम कभी सुना है क्या आपने, या नानासाहेब गोरे मालूम है क्या आपको, एस एम जोशी का नाम कभी सुना है क्या आपने, मधु दंडवते का नाम सुना है क्या आपने कभी, जिस थाना से आते हैं वहां सबसे ज्यादा सोशलिस्ट लोग रहते थे और काम करते थे, गोदाताई परुळेकर हो या और कोई हो, ये जिस आरएसएस के साथ इतना शिंदे आप काम कर रहे वैसे हो दोगले चरित्र वाले लोग नहीं है, जात और धर्म के आधार पर कभी लोगों ने देश को तोड़ने की कोशिश नहीं की है, और जिस बीजेपी का दामन थाम करे बैठे आता बसले आहेत बीजेपीच्या पदराखाली, त्या भारतीय जनता पक्षाला प्रथम सत्ता देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर समाजवाद्यांनी केलं, त्यात जॉर्ज फर्नांडिस, जयप्रकाश नारायण आणि चंद्रशेखर यांना जरा समाजवाद समजून घ्या म्हणावं. महाराष्ट्र तोडण्याची भाषा कधी समाजवाद्यांनी केली नाही, जी संघ परिवाराने केली आणि त्यांच्याबरोबर तुम्ही आहात, तेव्हा आधी तुम्ही बसा शांतपणे, विधिमंडळाच्या ग्रंथालयात जा, जुना रेकॉर्ड तपासा आणि समाजवाद काय असतोय समजून घ्या. मृणाल गोरे, आईला रांगणेकर, सुभाष सामंत, सदानंद वर्दे, भाई वैद्य हे निष्कलन चारित्र्याचे लोक या महाराष्ट्राच्या राजकारणात होते, ते समाजवादी होते. शिवाजीराव पटवर्धन असतील, अच्युतराव पटवर्धन, बाबा आमटे, नळू फुले, डॉक्टर श्रीराम लागू, आमच्याशी यांचे अनेकदा मतभेद झालेले आहेत, तरीही त्यांच्या महाराष्ट्र प्रेम आणि राष्ट्रभक्ती यांच्याविषयी कोणती शंका घेता येणार नाही. आणि एकनाथ शिंदे यांनी अजून एक थोडासा रेकॉर्ड महापालिकेचा तपासावा, या मुंबईवरती मराठी माणसाचा पगडा पुसून टाकण्याचा प्रयत्न होतोय, त्या मुंबई महानगरपालिकेचा कारभार मराठीत व्हावा म्हणून जर पहिला प्रस्ताव कोणी आणला असेल तर तो जॉर्ज फर्नांडिस यांनी आणला होता. हा इतिहास आहे, हा इतिहास तुम्हाला पुसता येणार नाही. तुम्ही कसली म्हणते मिळावट, हा तुमची भेळ पुरी झाली आहे सडलेली, हा तुम्ही आम्हाला काय सांगताय, हिंदुत्व समाजवाद, पंडित नेहरूंनी या देशामध्ये समाजवाद आणण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांनी सार्वजनिक उपक्रमांच्या माध्यमातून लोकांना नोकऱ्या द्यायचा प्रयत्न केला, पब्लिक सेक्टर्स, आणि तुमचे हे सगळे आज संघ परिवार बीजेपी ते विकून खात आहेत आणि तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये भागीदार आहात. तेव्हा एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी महाराष्ट्राचा इतिहास, राजकीय इतिहास हा समजून घेतला पाहिजे आणि मग बोललं पाहिजे. सगळ्यात आधी त्यांनी बोलायला हवं, जी मिलावट मिलावट बोलतायत ना, ही मिलावट भाजपमध्ये कशी आहे,